नमस्कार मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज हा घटक पाहणार आहोत। दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची हे आपण समजून घेण्यासाठी काही उदाहरणं पाहू। पहिलं उदाहरण आहे 53.2 अधिक 34.3 बरोबर किती। तर यासाठी आपण चौकटी आखून घेऊ। इथे आपण चौकट आखून घेतलेली आहे, दिलेली बेरीज आपण या चौकटीमध्ये मांडून घेऊ। 53.2 अधिक 34.3 यांची आपल्याला बेरीज करायची आहे। 2 अधिक 3 यांची बेरीज केली, 5 हे उत्तर आलेलं आहे। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं आहे। 3 आणि 4 या अंकांची बेरीज केली तर 7 हे उत्तर आलेलं आहे। 5 आणि 3 या अंकांची बेरीज केली, 8 हे उत्तर आलेलं आहे। यांची बेरीज केल्यानंतर 87.5 हे उत्तर मिळालं। त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू आपण, 45.6 अधिक 4.03 बरोबर किती। तर यासाठी आपण चौकटी आखून घेऊ। आपण चौकट टाकलेली आहे, दिलेल्या संख्या या चौकटीमध्ये मांडून घेऊ। 45.6 आता 6च्या पुढं आपल्याला 0 द्यावं लागेल, कारण 4.03 दशांश चिन्हापुढं 2 घरं आहेत, त्यामुळे 6च्या पुढं आपल्याला 0 द्यावं लागणार आहे। तर आपण यांची बेरीज करायची आहे, तर बेरीजे चिन्ह यानंतर 4.03 अशी आपण मांडणी केलेली आहे। दशांश चिन्हाच्या बेरजेमध्ये आपल्याला मांडणी खूप महत्त्वाची आहे। जर आपली मांडणी जर चुकली तर आपलं उत्तर चुकतं, त्यामुळे मांडणी व्यवस्थित करून घ्यावी। तर 0 आणि 3 या अंकांची बेरीज केली तर 3 हे उत्तर आलेलं आहे। 6 आणि 0 यांची बेरीज केली तर 6 हे उत्तर आलेलं आहे। दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं आहे। 5 अधिक 4 यांची बेरीज केली तर 9 हे उत्तर आलेलं आहे। 4 या संख्येची बेरीज करायची आहे, पण त्याबरोबर बेरीज करण्यासाठी कोणता अंक इथं नाही, त्यामुळे 4 हा अंक जसा तसा खाली लिहायचा। मग दशांश अपूर्णांकांचे बेरजेचं उत्तर आलेलं आहे 49.63। यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहू, 905.5 अधिक 37.693 बरोबर किती। तर यासाठी आपण चौकट आखून घेऊ। इथे आपण चौकट टाकलेली आहे, दिलेली बेरीज या चौकटीमध्ये मांडून घेऊ। 905.5 यापुढे आपल्याला 2 शून्य द्यावं लागणार आहे, कारण पुढची संख्या आहे दशांशचिन्हानंतर 3 घर आहेत, त्यामुळं इथं 1 घर आहे, पण त्यामुळे अजून 2 शून्य द्यावं लागणार आहे। हे 2 शून्य दिलेले आहेत। त्यानंतर बेरीजे चिन्ह दिलेलं आहे। त्यानंतर 37.693 दिलेली संख्या आपण चौकटीमध्ये व्यवस्थित मांडलेली आहे, त्यानंतर यांची आपण बेरीज करू। 0 अधिक 3 यांची बेरीज केली, उत्तर आलं 3। 0 9 यांची बेरीज केली, उत्तर आलं 9। त्यानंतर 5 आणि 6 यांची बेरीज केली, 11 हे उत्तर आलेलं आहे। त्यामधील 1 ही संख्या खाली ठेवायची आणि 1 हातचा द्यायचा आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचा, त्यानंतर हातचा 1, त्यानंतर 5, त्यानंतर 7 या तीनही अंकांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 13। तर 13 शी 3 ठेवलेलं आहे, हातचा 1 गेलेला आहे, त्यानंतर हातचा 1, 0 आणि 3 या तीनही अंकांची बेरीज केली, उत्तर आलं 4। त्यानंतर 9 या अंकाच्या खाली कोणताही अंक नाही आहे, त्यामुळे 9 हा अंक जसा तसा खाली लिहून घ्यायचा। तर दिलेल्या दशांश अपूर्णांकाची बेरीज झालेली आहे 943.193।
त्यानंतर चौथं उदाहरण पाहू आपण, 9.58 यांची बेरीज करायची आपल्याला, बेरीज 15.003 बरोबर किती, तर येथे आपण चौकट टाकून घेऊ, येथे आपण चौकट टाकलेली आहे, तर दिलेली बेरीज आपण चौकटीमध्ये मांडून घेऊ, 9.58 अधिक 15.03 यांची आपल्याला बेरीज करायची आहे, 8 अधिक 3 यांची बेरीज गेली तर 11 हे उत्तर आलेलं आहे, त्यामधील 1 हा अंक खाली ठेवलेला आहे आणि 1 आता दिलेला आहे, 1, 5 आणि 0 या तीनही अंकाची बेरीज केल्यानंतर 6 हे उत्तर मिळतं, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं आहे, त्यानंतर 9 आणि 5 यांची बेरीज केल्यानंतर 14 हे उत्तर येतं, त्यामधील 4 आपण खाली ठेवलेले आहेत, 1 हातचा दिलेला आहे, वरचा 1 हातचा आणि खालील 1 यांची बेरीज केली तर 2 हे उत्तर येतं, म्हणून दिलेल्या दशांश अपूर्णांकाच्या बेरीजचं उत्तर आलेलं आहे 24.61। त्यानंतर पाचवं उदाहरण, 8.4 अधिक 234.8 अधिक 97.09 ह्या 3 दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे, तर आपण येथे चौकट टाकून घेऊ, येथे आपण चौकट टाकलेली आहे, तर दिलेल्या संख्या यामध्ये मांडून घेऊ, 8.4 त्याच्या पुढे आपण 0 द्यायचं आहे, त्यानंतर अधिक 234.8 त्याच्या पुढे 0 द्यायचं आहे, त्यानंतर 97.09 आपण आता दिलेल्या दशांश अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी मांडणी केलेली आहे, तर 0 अधिक 0 अधिक 9 या तीनही अंकांची बेरीज केली तर उत्तर 9 येतं, त्यानंतर 4 8 0 या तीनही अंकांची बेरीज केली तर 12 हे उत्तर येतं, त्यापैकी 2 हा अंक आपण खाली ठेवलेला आहे आणि 1 हातचा दिलेला आहे, त्यानंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलेलं आहे, त्यानंतर 1 8 4 7 या चारही अंकांची बेरीज केली तर 20 हे उत्तर आलेलं आहे, त्यापैकी 0 आपण खाली ठेवलेलं आहे आणि 2 हातचे दिलेले आहे, 2 3 आणि 9 या तीनही अंकांची बेरीज केली तर 14 हे उत्तर आलेलं आहे, त्यापैकी 4 खाली ठेवलेलं आहे आणि 1 हातचा दिलेला आहे, तर 1 आणि 2 या दोनही अंकांची बेरीज केली तर उत्तर आलं 3। तर दिलेल्या दशांश अपूर्णांकाच्या बेरीजचं उत्तर आलेलं आहे 340.29 हे उत्तर आलेलं आहे, त्यानंतर 6वा प्रश्न आहे, 35 अधिक 9.07 बरोबर किती, यासाठी आपण चौकटी आखून घेऊ, चौकटीमध्ये दिलेली बेरीज मांडू आपण, 35.0 आता 35 पुढं काही नाही आहे त्यामुळे आपल्याला 0 0 द्यायचे आहेत, 0 0 त्यानंतर तर बेरीजचे चिन्ह दिलेलं आहे 9.07 तर 0 आणि 7 यांची बेरीज केली तर 7 हे उत्तर आलेलं आहे, 0 अधिक 0 बरोबर त्यांची बेरीज केल्यानंतर 0 हे उत्तर आलेलं आहे, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह दिलेलं आहे, त्यानंतर 5 आणि 9 यांची बेरीज केली तर 14 हे उत्तर आलेलं आहे, त्यापैकी 4 हे खाली ठेवलेले आहेत उत्तरामध्ये आणि 1 हातचा दिलेला आहे, 1 आणि 3 यांची बेरीज केली, ह्या 2 अंकांची बेरीज केली तर उत्तर 4 आलेलं आहे, दिलेल्या दशांश अपूर्णांकाच्या बेरीज उत्तर आलेलं आहे 44.07। विद्यार्थी मित्रांनो,
दशांश अपूर्णांकाच्या बेरीजेचा घटक तुम्हाला समजला असेल. जर नसं समजला तर हा व्हिडिओ पुन्हा पहा. आपल्या गणिताच्या पुस्तकातील दशांश चिन्हांची बेरीज कशी करायची ते आणखीन समजून घेण्यासाठी आणखीन उदाहरणं सोडा. धन्यवाद.